अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यतेनुसार अनुदान देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कायम विवेना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने गुरुवारी भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय. वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या प्रश्नाविरोधात आमदार अरुण लाड, जयंत आसगावकर आणि विक्रमसिंग सावंत यांच्यासह भगवानराव साळुंखे यांनी सहभागी होऊन सरकारला तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय. विश्रामबागेतील क्रांतिसिंह नाना पाटील उद्यानापासून कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलेला आहे. विनाअनुदानित शाळांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री शिक्षण मंत्र्यांना देण्यात आलं. यावेळी आमदार लाड म्हणाले, अंशतः अनुदानित शाळांना संच मान्यता देण्यास टाळाटाळ केली जात आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनात आम्ही दंगा केला, त्यानंतर जूनपासून अनुदानाचा टप्पा देण्याचं जाहीर केलं, मात्र अद्यापही त्याची कार्यवाही करण्यात आलेली नाही. 150 विद्यार्थ्यांच्या पटासाठी मुख्याध्यापक असा आदेश काढण्यात आला होता, त्याला तीव्र विरोध करण्यात आला, त्यामुळे कमी पटाच्या शाळांना मुख्याध्यापक मिळणार नाही. सेनापती नसल्यास शिपाई कसा लढणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आसगावकर म्हणाले, शाळांना 100% अनुदान प्राप्त झालं पाहिजे, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जातोय. अनुदानाचा आदेश काढावा, अन्यथा तीव्र आंदोलन केलं जाईल. विक्रमसिंग सावंत म्हणाले, भविष्यातील पिढी घडवण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे, परंतु शाळांच्या अनुदानासाठी झगडावं लागतंय. जत तालुका भौगोलिकदृष्ट्या मोठा असून तेथील 22 विना अनुदानित शाळांचा प्रश्न प्रलंबित आहे, तो तात्काळ मार्गी न लागल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवावी लागेल असा इशाराही त्यांनी दिलाय.